जुहू रेव पार्टी व ड्रग्स केसेस वर केलेल्या धाडी यावर आधारित झी युवा टीव्ही वर दिनांक 10 मार्च 2017 रोजी शौर्य गाथा या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध झालेल्या एपिसोड आमचे कामगिरीवर तयार करण्यात आलेले होते. दूरदर्शन वाहिनीवरील हॅलो सखी कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळ यावर विशेष मुलाखत व पालक फुले यांच्यातील परिसंवादमध्ये सहभाग घेतला होता. ई टी व्ही वरील नवरात्री विशेष कार्यक्रमात ई टी व्हीने मुलाखत घेतली होती. व्यसनमुक्तीवर लघुपट व पथनाट्य तयार केले होते. मुक्ती फाउंडेशनची ईच फॉर इक्वल या विषयावर मुलाखत झाली होती. आकाशवाणीवरील युवावाणी या कार्यक्रमावर अंमली पदार्थ विषयावर विशेष कार्यक्रम तसेच अस्मिता वाहिनीवर महिलांचे कायदे व अंमली पदार्थ विरोधी कायदे यावर चर्चासत्र आयोजित केले होते. चित्रपट कलाकारांच्या मुलाखती घेऊन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती केली. गुरुवाणी रेडिओ मुलाखत. मोरे मॅडम यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याने त्यांना व मानाचे पुरस्कार खालीलप्रमाणे प्राप्त झाले आहे. पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल माननीय राष्ट्रपती पोलीस पदक 15 ऑगस्ट 2023. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल 161 पेक्षा अधिक पारितोषिक व प्रशस्ती पत्रक मिळाले आहे. DNA पुरस्कृत नवी मुंबई डॅशिंग महिला पुरस्काराने सन्मान. स्वर्गीय शेख किसन लाहोटी कन्या प्रशाला कराडचा स्फूर्ती पुरस्कार, सावित्रीच्या लेखी पुरस्कार तसेच झाशीची राणी पुरस्कार, वासुदेव बळवंत फडके प्रतिष्ठानचा समाजरत्न व इतर अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवभारत नवराष्ट्र यांचेकडून सुरुची स्त्री शक्ती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या राष्ट्रपती महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार 2018 आणि 2019 यांना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र महिला विकास मंचाच्या वतीने पोलीस खात्यात सेवेच्या माध्यमातून केलेल्या संघर्षात्मक उल्लेखनीय उत्कृष्ट कार्यामुळे दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी उत्कृष्ट महिला पोलीस अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार माननीय मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित नवी दिल्ली यांच्या हस्ते द प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड, एम्पावर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे भारत निर्माण योगदान अवॉर्ड 2024, लाइफटाइम लीडरशिप अचीवमेंट अवॉर्ड 2024, इव्हॉल्व बिझनेस स्कूल यांच्याकडून डॉक्टर किरण बेदी यांच्या हस्ते वुमन अचीवर्स अवॉर्ड. वी आर प्राऊड मॅडम टू ऍटलीस्ट रीड दिस अवॉर्ड. जनसेवा हीच ईश्वर सेवा या तत्वाशी बांधील राहून त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्या प्रत्यर्थ त्यांना हा माननीय पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर माया मोरे मॅडम यांना माननीय पुरस्काराचे Yeah.
सन्मक शरण नमस्कार सन्मक शरण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा सविनय नमस्कार आणि सर्व गुरुजनांना सादर वंदन आणि जपलेल्या सर्व बंधू भगिनी आणि छोट्या मुलींना माझा प्रेमाचा आशीर्वाद. मला अनपेक्षित जाहीर झालेल्या या पुरस्काराने मी भारावून गेले. अनेकांनी मला प्रत्यक्ष भेटून फोनवरून व्हॉट्सअपवरून अभिनंदन केल्याने मी व माझे सर्व कुटुंब आनंदी झालो. आयुष्यात पाठीमागे वळून पाहताना असे वाटते की तेव्हाची माझी मेहनत व श्रम फळाला आले. सर्व मुलांची माझ्या सर्व मुलांची करिअर उत्तम प्रकारे घडले आणि हे सर्व जाणणारा आपला समाज व आपली शिक्षण संस्था आहे याचे मला समाधान वाटले. मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे व रेणुताई दांडेकर यांच्यासारख्या सुप्रसिद्ध लेखिका शिक्षण तज्ज्ञ समाजसेविका यांच्या हस्ते माझा सत्कार करून आदर्श माता हा पुरस्कार देऊन संस्थेने माझा मोठा सन्मान केला आहे याबद्दल मी संस्थेची आभारी आहे. आणि ही इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझ्या आईला सुद्धा लायन्स क्लब कराड यांनी यापूर्वी आदर्श माता पुरस्काराने गौरवले होते. त्यानंतर तिची मुलगी म्हणून हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद होत आहे. याच शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन आमच्या भारतीय घराण्याच्या चार पिढ्या संस्कारित झाल्या आहेत. माझे दोन बंधू डॉक्टर एक इंजिनियर एक वकील झाले. मी स्वतः कन्याशाळेतून 67 साली जेव्हा कोयना भूकंप झाला 11वी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर वायसी कॉलेजमधून 72 साली BSc उत्तीर्ण झाले व कराडच्या शिल्पी समाजातील पहिली महिला पदवीधर झाले. माझा विवाह श्री विनुकांत होमकर एक्साईज इन्स्पेक्टर यांच्याशी 71 साली झाला आणि आमचे होमकर कुटुंबीय हे सोलापूरचे आणि शेतकरी आणि मारकरी समाजाचे होते. त्यामुळे पतरीसुद्धा त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी लग्नानंतर BSc ते 1 वर्ष शिक्षण पूर्ण करू शकले व पदवीधर होऊ शकले. पतीच्या बदलीच्या नोकरीमुळे व मी पत्नी व आईच्या भूमिकेतून मुलांना चांगले संस्कार देऊन शिक्षणात सहाय्य करून त्यांना मानसिक आधार देऊन त्या सर्वांची करिअर घडवण्यात मदत केली. माझ्या दोन्ही मुली डॉक्टर अनुराधा MA जनरल सर्जन आणि डॉक्टर शुभा अपर्णा पतंगे ही अप्रतिश डॉक्टर आहे. त्या उत्तम रुग्णसेवा करत आहे. कोविड काळात त्यांनी समाजाला उत्तम सेवा देऊन अनेक पुरस्कार मिळवले आहेत. माझे दोन्ही जावई डॉक्टर असून उत्तम रुग्णसेवा करीत आहेत. माझा मुलगा अमोल हा टिळक हायस्कूलमधून 10वीच्या परीक्षेत बोर्डात गुणवत्ता यादीत 7वा आला होता. नंतर वालचंद इंजिनिअरिंग सांगलीमधून BE मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले व नंतर आमच्या सर्वांचे एक प्रशासकीय सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC चा अभ्यास करून 2004 साली IPS ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक झाली. त्यांची झारखंड राज्यात नेमणूक झाली. सध्या ते IG ऑपरेशन्स म्हणून रांचीला IG म्हणून कार्यरत आहे. झारखंडमधील आदिवासी व लक्षात बसणार उत्तम काम करून त्यांनी सहे यश मिळवले आहे. त्यासाठी त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, मेडल्स मिळालेले आहेत. या 26 जानेवारी 2024 त्यांना भारत सरकारच्या गृह खात्याचे पोलीस सेवेसाठी असलेले सर्वोच्च राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. याबद्दल मी माझे सद्गुरू गजानन महाराज हे माझे आदर्श आहे, त्यांचा आशीर्वाद समजते. गेल्या वर्षी संस्थेच्या 67व्या वर्षात त्याला आपल्या संस्थेने विद्याभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. माझी स्मृती ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत होती. ती असिस्टंट कमिशनर सेलटॅक्स म्हणून मुंबईला पोस्टिंग होती, पण तिने व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन ती माझ्या मुलाला अमोलला आणि मुलांना उत्तम साथ देत आहे. मला 5 नातवंडे असून उत्तम शिक्षण घेत आहेत. माझ्या भरलेल्या आनंदी गोकुळाचे मला खूप समाधान आहे. शिक्षण आणि संस्कार ही याच्याची गुरुकिल्ली असते हा माझा विश्वास मुलांनी सार्थ केला आहे. माझ्या मुलांसोबत त्यांचे अनेक मित्र मुले त्यांच्या शिक्षणाची व संस्काराची जबाबदारी मी पार पाडू शकले. त्यातील अनेक जण आता देशात परदेशात कार्यरत आहेत. त्यातील उदाहरण म्हणून महेश गावी तुषार भाजन अशी अनेक मुले आहेत. 7 वर्षापूर्वी माझ्या पतीच्या निधनानंतरही मी अजून मुलांना आधार देऊन
देण्याचं काम करत आहे. हे सर्व माझ्या आई वडिलांची कुंड्याई पतीची मोलाची साथ आणि प्रोत्साहन यामुळे शक्य झाले. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. जय जय महाराज. यानंतर माननीय पुरस्कार प्राप्त सौ माया मोरे यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन, विद्यार्थी मैत्रिणींनो, माझे सगळे सोयरे, माझा मित्र परिवार, बंधू बहिणी, वाडीलाल शहा परिवार, होमकर सर, नमस्कार. आज एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित आहे. खूप पुरस्कार मिळाले, आता त्यांनी लिस्ट वाचली, राष्ट्रपती पदक हे ते ते. हा जो पुरस्कार आहे ना, हा पुरस्कार माझ्या माहेरचा, माझ्या माणसांचा, माझ्या हृदयातला पुरस्कार आहे. याचा मला नक्कीच खूप खूप आनंद होतो. तुम्ही माझं कौतुक केलं, अभिनव प्रेम केलं, त्या ऋणात राहून मी प्रथम आपलं आभार मानते. कराड शिक्षण संस्था अतिशय चांगले उपक्रम राबवत आहे आणि भविष्यातही आपण असेच चांगले उपक्रम राबवावे यासाठी आपल्याला मी शुभेच्छा व्यक्त करते. विद्यार्थी हा शिक्षकांच्या कौतुकाच्या चाऱ्यावर चरणारा पक्षी आहे असं महान लेखक वि स खांडेकर म्हणतात. म्हणजेच आपली माणसं ज्यावेळी किंवा आपले पालक, आपले सगळे सोयरे आपलं जेव्हा कौतुक करतात ना, तेव्हा जग जिंकल्याचा आनंद होतो आणि तो मला आनंद झालेला आहे. यश वाचलं, हे पुरस्कार ते पुरस्कार, ते एकटीच नाही आहे, मी एकटी काहीही करू शकत नाही. याच्या पाठीमाग माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद, वहिनी भाऊ, माझे मिस्टर, माझे मित्र परिवार, तुम्ही सगळे, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच, पण माझी शाळा, माझ्या शाळेचे संस्कार, माझी शाळा माझ्या कर्तृत्वामध्ये एक आधारस्तंभ आहे आणि त्या शाळेसाठी मी नेहमी सुरीने राहील. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं हजार आहोत. मॅडम 5 मिनिटांचे म्हणजे 10 मिनिटं होणार आहेत, कारण आज खूप मुली आहेत आणि मला जरा बोलायचं आहे. तर आज मुली खूप आहेत तर मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. मी पोलीस खात्यामध्ये आज 30 वर्ष झालं काम करते. तुम्ही स्वतःची ना आयडेंटिटी बिलकुल लूज करू नका. तुम्ही काय करता, व्हॉट्सअपवर हाय आले की हाय, फेसबुकवर मी कुठं आहे, मी काय जेवते, मी काय खाते, मी कोणावर आहे, या गोष्टीची काहीही गरज नाही आहे. एक ठाण्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एक मुलगी मध्यम कुटुंबातली होती, रोज नोकरीसाठी जात होती. एक मुलगा, एक मुलगी आणि आई वडील. एक दिवस मुलगीच गायब झाली. गायब झाल्यानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाली. कंप्लेंट झाल्यानंतर पोलीस तपासात असं निष्पन्न झालं, ती मुलगी ज्या बसमधून जात होती ना, तिथे एक रोज तिच्यावर एक महिला असायची. तिला तिच्याकडून माहिती काढून घेतली की काय करते, कुठं जाते, तिचं कुटुंब काय करतं. तिच्या लक्षात आले, सामान्य कुटुंबातली मुलगी, तिने बरोबर एक दिवशी एक चॉकलेट दिलं, तिला बोवळ आली, तिला स्वतःच्याच गाडीतून ती घेऊन गेली आणि वेश्या व्यवसायासाठी विकली. विकल्यानंतर त्या मुलीनं वेश्या व्यवसायासाठी विरोध केला. विरोध केल्यानंतर तिचे तिचा म्हणजे व्हायटल पार्ट तिचे विकले गेले आणि तिचा मृत्यू झाला. मला या घटनेमधून एवढं सांगायचं की कृपया कृपया आपली आयडेंटिटी लूज करू नका. कुणालाही फेसबुकवर काही कुठं काय जायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त तुमच्या आई वडिलांना तुम्ही कुठे आहात, तुमच्या घरातल्यांना कुठे आहात एवढं माहीत असलं म्हणजे बस. सक्षम बना. आज आम्हाला इथं का बोलवले आणि युनिफॉर्ममध्ये बोलवले का, तर आमच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्यावी. आमचं युग कसं होतं, छडी लागे छमछम विद्या येईल घमघम. आता नाही आहे, आता संगणक युग आहे. शब्द टाकला की गुगलमध्ये लगेच समानार्थी शब्द आणि लगेच गुगलमध्ये तुमचं लोकेशन कुठं जायचं आहे काय. म्हणजे तुम्हाला जास्त कष्ट आहेत का, आम्हाला जास्त कष्ट होतं, आम्हाला जास्त आव्हानं होती आणि आव्हानं पेलण्याची ताकद पालकांबरोबर शिक्षकांनी सुद्धा आम्हाला दिली. छान आहे, संगणक युग आहे, याचा फायदा घ्या, खूप चांगलं नाव करा, खूप शिक्षण घ्या, MPSC UPSC सारख्या एक्झामला बसा आणि शाळेचं सुवर्णाक्षराने नाव कसं कोरलं जाईल यावर लक्ष द्या. आणि ज्यावेळी आपण एक चांगलं कार्य करतो, चांगला दृष्टिकोन ठेवतो, तर नक्कीच आपल्याला यश मिळत असतं. अजून एक छान गोष्ट सांगणार आहे.
मी गोष्टी का सांगते, कारण भाषण केलं ना की मग लोकांचं भाषण भाषण असं वाटतं. एक शिक्षणा संदर्भात सांगणार की पालकांचा खूप आग्रह असतो की मुलांनी असंच केलं पाहिजे, आणि मुलांचा पण खूप आग्रह असतो की आपण फॉरेनला गेलं पाहिजे. एक सकाळमध्ये वाटली वाचलेली गोष्ट आहे. पुण्याचं कुटुंब होतं, शिक्षक होते आई वडील, खूप शिकवलं, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, अमेरिकेत गेला आणि US मध्ये ग्रीन कार्ड होल्डर झाला, लग्न केलं, स्थायिक झाला, आई वडिलांच्या संपर्कात होता, ईमेल फोन भेटायला येणे सगळं सांगत. आईचा मृत्यू झाल्यानंतर तो आला, आल्यानंतर सोपस्कार सगळे पूर्ण केले आणि वडिलांना बोला होता तुम्ही का इथं थांबताय माझ्यावर, तुम्ही चला. रुपयांचं रूपांतर डॉलरमध्ये झालं. वडिलांना घेऊन तो मुंबईच्या दिशेने निघाला. एअरपोर्टला वेटिंग रूममध्ये बसलेली होती. तो वडिलांना बोलला की मी बोर्डिंग पास घेऊन येतो. बोर्डिंग पास घेऊन येतो. जो गेला 2 तास झाले 3 तास झाले आले नाही. तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी त्यांना विचारलं बाबा तुम्ही तर का बसलाय, त्यांना बोवळ आली, चक्कर आली. आपल्यासारख्या लोकांनी पाणी दिलं, चहा दिला. तो म्हणा माझा मुलगा गेलाय बोर्डिंग पास आणायला. तिथं स्क्रीन असतं, त्या स्क्रीनवर बघितलं तर ते फ्लाईट निघून गेलेलं होतं. आज ते बाबा वृद्धाश्रमामध्ये आहेत. असलं शिक्षण काय कामाचं आहे की ज्या शिक्षणानं जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची ओळख विसरत असाल आणि आई वडिलांकडे लक्ष देऊ शकत नसाल तर अशा शिक्षणाचा उपयोग आहे असं मला वाटत नाही. आणि या मताशी तुम्ही सगळेजण सहमत आहात. दुसरं उदाहरण होमकर सरांचं, त्यांच्या बहिणींचं. किती सुंदर, किती आई वडिलांना छान सांभाळतात. आई वडील आपलं दैवत आहे, आपलं गुरु आहे. मला या गोष्टीमधून काय सांगायचं आहे ते आपल्याला निश्चितच समजलं असेल. आणि अजून एक गोष्ट सांगायची, या अब्दुल कलामजींना आपण ओळखता. अब्दुल कलामची ग्रेट व्यक्ती होते. ते कुलगुरूंची नेमणूक करत होते. कुलगुरूंची नेमणूक करत असताना 3 लोक असतात इंटरव्ह्यू घ्यायला. अब्दुल कलामजी प्रत्येक उमेदवाराचा इंटरव्ह्यू संपल्यानंतर तुमचे आई वडील काय करतात हा प्रश्न विचारत होते. सगळे इंटरव्ह्यू संपतात, संपल्यानंतर जे आजूबाजूचे जे 2 लोक असतात ते अब्दुल कलामजींना विचारतात की सर आपण प्रत्येकाला विचारताय की तुमचे आई वडील काय करतात. ते बोलले जो मुलगा किंवा जो उमेदवार आपल्या आई वडिलांना चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो तोच माझं हे विद्यापीठ ॲज अ कुलगुरू चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. मला मेसेज काय द्यायचं आहे तो समजला असेल. विद्यार्थिनीनो सक्षम म्हणा. इतकं सुंदर शासनानं प्रत्येकानं तुमच्यासाठी तुमच्या दारात प्रत्येक गोष्ट आणून ठेवलेली आहे. तुम्हाला सक्षम म्हणजे काय तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल, मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल. शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व्यायाम केला पाहिजे, स्वतःसाठी 1 तास रोज दिला पाहिजे म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या व्हाल. मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तुम्हाला सतत प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहिले पाहिजे आणि सकारात्मक विचार केले पाहिजेत. जमलं तर 10 मिनिटं मेडिटेशन आणि स्वतःशी बोललं पाहिजे. आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वाचन केलं पाहिजे. वाचनानं माणूस प्रगल्भ होतो, मोठा होतो. आता जे मी बोलू शकते माझे काही नाही पेपर वगैरे, तर वाचनानंच तो माणूस घडतो. आणि मला माझ्या वाचनाची आवड चव्हाण सरांमुळे लागली. चव्हाण सर पुस्तकं घेऊन यायचे, त्यांचं वाचून झालं की मी वाचायचे आणि अजून ती आवड पुढे. सध्या मी युगंधर वाचते. दर महिन्याला 2 नवीन पुस्तकं किंवा 3 नवीन पुस्तके मी घेते. माझी लायब्ररी आहे आणि वाचत असते. मला काय सांगायचं, 92 साली मी पोलीस ऑफिसर झाले. तुमच्या एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. नॅशनल प्लेअर आहे मी, वेट लिफ्टिंग, खो खो आणि ॲथलेटिक्स स्टेट आहे, त्याच्यानंतर व्हॉलीबॉल युनिव्हर्सिटी प्लेअर आहे आणि NCC बी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट आहे. त्या काळात जर मी होऊ शकते तर आत्तासुद्धा तुम्ही मला काही हरकत नाही आहे करायला. अजून एक जातं सांगते, आपण पोलीस खात्यातले जास्त उदाहरणं देते. मी आत्ताच वाचलं त्यांनी की जुहोरेव पाटी मी केस केलेली होती. कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, कुठल्याही प्रलोभनाच्या आहारी जाऊ नका, मृगजळाच्या पाठीमागं जाऊ नका. छान आयुष्य जगा की जेणेकरून कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं नाव होईल. ही जुहू रेव पाटी केसबद्दल मला आवर्जून या कार्यक्रमामध्ये सांगायचं आहे. माननीय विश्वास नांगरे पाटील सरांनी यांनी केस केली होती आणि याच्यावर माझ्यावर एक सिरियल तयार आहे. शौर्यवर शौर्य झी युवामध्ये आहे. मुलांना अट्रॅक्शन असतं नवीन नवीन गोष्टींचं. हे काय आहे, ते काय आहे. आता आम्ही मला कराडचं एवढी परिस्थिती माहीत नाही, पण मुंबईमध्ये मुलींना प्रत्येक गोष्टीचं अट्रॅक्शन आहे. तुम्ही असं निगेटिव्ह काही घेऊ नका, मला फक्त तुम्हाला अलर्ट करायचं आहे. म्हणजे ते दारू असू शकते, ड्रग्ज असू शकतात. माझं ड्रग्ज खूप मोठं काम आहे. तर 3 दिवस मी त्या ग्रुपमध्ये होते. ड्रग्ज विकले जात होते, घेतले जात होते.
आणि विश्वास आंग्रे पाटीलसाठी माझी निवड केली होती त्यासाठी माझं चांगलं काम असल्यामुळं. पहिल्या दिवशी आम्ही गेलो तर तिथं माझ्यावर पोलीस असल्यामुळं मला त्यांनी ओळखलं की पोलीस गँग आहे. मग मी सरांना सांगितलं सर प्लीज माझ्यावर पोलीस एकही देऊ नका, मी स्वतः एकटी जाईल. मग मी त्या पद्धतीनं सगळं माझा पेहराव केलेला होता. गेले रेड केली. जू 52 हे हॉटेल आहे. 350 मुलं आणि मुलींना मी पकडलं. सगळे एअर होस्टेस, MBA स्टुडंट, उच्च शिक्षित मुलांची मुलं, मुलांची मुलं किंवा परिवारातली मुलं. खूप वाईट वाटलं की आपली मुलं आपल्या देशाचं भवितव्य कुठं चाललंय, काय करतायत, आम्हाला ध्येय काय आहे, ध्येयपूर्ती कशी केली पाहिजे यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी प्रोत्साहन केलं होतं. त्यानंतर त्यांना पकडलं आमचे सर. मी त्या मुलींमध्येच होते, त्यांचाच एक भाग झालेले होते. 3 दिवस झाले सरांनी मला फोन केला, माननीय विश्वास सांगले पाटील सांग की मॅडम या आता मुलींना ताब्यात घ्यायचं. म्हणजे सर नको माझी आयडेंटिटी लूज करू नका. म्हणजे नाही यांचा मग पंचांना फोन करणार. म्हणजे ठीक आहे. मग मी उठले. उठल्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे गावठी पद्धतीने आपला कंबोडा बांधला, पेपर घेतला आणि पंचांना वाजवायला सुरुवात केली. तर तिथल्याच मुली बोलले आमच्यातच राहून आमची वाजवली. माझं एक तत्व आहे की ज्यावेळी आपण मुलामुलींना पकडतो ना तर त्या प्रत्येकाच्या आई वडिलांशी बोलायचं, आई वडिलांना सांगायचं तुमची मुलं काय करतात, की जेणेकरून ते मुलांना सुधरू शकतात. प्रत्येक आई वडिलांशी बोलले. काही आई वडील बोलले की मॅडम खूप छान केलं, आम्हाला सांगितलं की आमची मुलं काय करतात. काही आई वडील बोलले नाही नाही आम्हाला लडके लोक तो बड्डेकले आहे ते. असं बरंच वादविवाद, पण मी त्या वादविवाद पडले नाही. माझा एकच उद्देश होता की आमच्यासारखं मुलांनी करिअर करावं, मोठं व्हावं, समाजाचं देशाचं नाव करावं, आपल्या शाळेचं नाव करावं. टाळ्या तुम्ही 2-3 वेळा वाजवल्या. टाळ्या 2 प्रकारच्या असतात. एक भाषण चांगलं झालं आणि एक भाषण आता बंद करा. म्हणजे सत्कार पण 2 प्रकारचे असतात. एक सत्कार असतो आजपर्यंत अतिशय सुंदर काम केलं रिटायरमेंटचा सत्कार, आणि दुसरा सत्कार असतो आजपर्यंत अतिशय चांगलं काम केलं, यापुढेही असंच आपण काम करावं. मला वाटतं मी दुसऱ्या सत्कारामध्ये मोडते. निश्चितच आपले सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा घेऊन पोलीस प्रत्यामध्ये समाजामध्ये निश्चित चांगलं काम करेल, पोलीस दलाची प्रतिमा उजळेल. आज जास्त बोलायला टाईम नाही आहे. मी आत्ताच बाळासाहेबांशी बोलले. माझे खूप इंटरव्ह्यूज आहेत, माझं खूप काम आहे. मी निश्चित मॅडमला पाठवून देते, शिक्षण मंडळाकडे पाठवून देते. प्लीज प्लीज तुम्ही बघा, त्यातून काही प्रेरणा घ्या. आज मला इथं बोलवलंय, मला माननीय पुरस्कार दिलाय. नेक्स्ट टाइम ज्यावेळी यातली एक विद्यार्थिनी इथं असेल आणि माननीय पुरस्कार घेईल त्यावेळी मी इथं आल्याचं सार्थक मला लागेल. मी एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमात आभार मानमंडळाच्या काउन्सिल सदस्य सौ मीनाताई पेंढारकर यांना. प्रमुख पाहुण्या सौ रेणुताई दांडेकर आपल्याला ऐकण्यासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. विनंती करते आपण आपले मार्गदर्शन पर्वाबाबत व्यक्त करावे. बऱ्याच वेळ माझ्या मैत्रिणी इथे बसलेल्या आहेत आणि त्यांना असं वाटलं की आता आभार प्रदर्शन झालं म्हणजे कार्यक्रम संपला, त्यामुळे अतिशय खुश दिसत होत्या. आणि मी तुमच्या रोलमध्ये आले. मी म्हणलं मला कसं नाही बोलायला. म्हणलं नाही थांबा थांबा, आधी आभार मग तुमचं तुम्ही बोलायचे. मैत्रिणी नो, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. तुम्ही म्हणाला मला माहिती का भाग्यवान आहात ते माझ्या दृष्टीने वेगळी गोष्ट आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि सगळा देश हळहळला, किंबहुना परकीय सुद्धा अतिशय हळहळले की एवढा तल्लख मेंदू असलेला मनुष्य आज निधन पावला. आपल्याला माहित आहे की टिळकांचा मेंदू हा अभ्यासासाठी परकीयांनी मागवलेला होता. तिकडे टिळक मुंबईला त्यांचं निधन झालं आणि इकडे कराड सारख्या गावामध्ये एक सभा भरली त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. आजकाल सगळेच व्हॉट्सअपवर कोणी गेलं की भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण इतर टाकून देतात ते शब्द. पण तेव्हा काही मंडळींनी असं केलं नाही तर त्यांना श्रद्धांजली कशी व्हायची
तर 1920 मध्ये म्हणजे आज पेक्षा जवळजवळ 100 वर्षापूर्वी कराड कसं असेल याची तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार, पण मी कल्पना केली. रस्ते नसतील, गाड्या नसतील, शिक्षणाची फारशी सोय नसेल, सगळे शेतकरी वर्ग असतील, शिक्षणाचे वारे व्हायला लागलेले असतील, आणि आपल्या गावामध्ये काहीतरी केलं पाहिजे या प्रेरणेने काही मंडळी एकत्र आली. आणि लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली म्हणून जेव्हा एका शिक्षण संस्थेची निर्मिती होते तेव्हा त्याचं उद्दिष्ट वेगळं असतं, आणि ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षण. आणि आजचा पुरस्कार ज्या लोकांना मिळालेला आहे ते त्याचं प्रतीक आहे. एक आहेत वर्धीमध्ये असलेल्या सौभाग्यवती मोरेताई, आणि या ठिकाणी एक आईच्या रोलमध्ये असलेल्या होमकर ताई. बघा कुठपासून कुठपर्यंत इतिहास येतो, इतिहास कशाला म्हणायचं. अशा प्रकारे स्थापन झालेली एक संस्था म्हणजे आज 100 वर्ष या शाळेतून मुलं मुली शिकले, हे मुलं मुली काय घडले या हा खरा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. आणि त्या अभ्यासातली नक्कीच ही फलितं आहेत की एक ऑफिसर बनतो, काही डॉक्टर बनतात, काही पोलीस ऑफिसर बनतात, काही उत्कृष्ट माता बनतात. केवळ शिक्षण संस्थेमुळे हे घडतं, आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांनी सुद्धा राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. मैत्रिणींनो, ज्या लोकमान्य टिळकांचं आपण नाव घेतोय त्या लोकमान्य टिळकांच्या गावातूनच मी आलेली आहे. तुम्ही सगळे 1 ऑगस्टला म्हणता की कमळ जसं चिखलातून उगवतं वगैरे वगैरे एक वाक्य असतात, तर ते चिखलगाव 800 वस्तीचं गाव, आणि त्या गावामधून आज मी तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी आलेली आहे. मी थोडंसं यांच्यासाठी बोलणार आहे, या दोघांना थोडं बाजूला ठेवणार आहे, कारण यांना सगळं माहीतच आहे. आपण महिला दिनाच्या निमित्ताने एकत्र भेटलेलो आहोत. खरं म्हणजे असा एक दिवस महिला दिन नसतो किंवा एक दिवस साजरा करण्याची आपली संस्कृती नाही. फादर्स डे, मदर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे, अमका डे, तमका डे, व्हॅलेंटाईन डे ही आपली नाही संस्कृती, कारण आपल्या संस्कृतीमध्ये सातत्य आहे, आपल्या संस्कृतीमध्ये एक मूल्य व्यवस्था आहे, आपल्या संस्कृतीमध्ये विचार आहे, आपल्या संस्कृतीमध्ये एक धर्म आहे. हा धर्म शब्द मी धर्म त्या अर्थाने वापरलेला नाहीये. मी इथे एक धर्म रत्न शब्द वाचला, मी तो बाजूला गेला हार, आणि त्या बाईच्या डोळ्यात पाहिलं. जरा कधीतरी बघा, माणसाचे डोळे बोलतात, फक्त ऍग्रो करून डोळे नाही छान म्हणजे बरे दिसतात, पण खरे हे डोळे बघा, किती करारे डोळे आहेत, किती तेज आहे त्या डोळ्यामध्ये. ज्या बाईच्या डोळ्यामध्ये एवढं तेज असतं त्याच बाईच्या स्मरणार्थ असा पुरस्कार दिला जातो, आणि तो गेलं. हे भाग्य ज्यांना मिळालं त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस हा खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. मैत्रिणीनो, माझी पण ओळख थोडीशी करून दिली. एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक मुलगी होती, 11वीत होती, म्हणजे जवळजवळ तुमच्या एवढीच, आणि तिला एका स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता. ती स्पर्धा होती 200 किलोमीटर 2 दिवसात चालायची. किती? 200 आकडा कळतो ना, कितीवर किती शून्य. येस. आणि ते चालायचं म्हणजे सायकलिंग करायचं, पोहायचं, स्लो वॉकिंग करायचं, फास्ट वॉकिंग, सगळे प्रकार करून 2 दिवसात ती स्पर्धा पूर्ण करायची. ही 11वीतली मुलगी त्याला तयार झाली. तिच्या घरचे म्हणाले, तिची आई म्हणाली, तू काय स्पर्धा पूर्ण करतेस, अभ्यास कर, असले काही धंदे करू नकोस. पण मुलगी हुशार होती. मुलीने ठरवलं आईला न सांगता या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. मुलीने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तिघांची ती स्पर्धा असते, तिघांची एक टीम असते. कोणी तयार होईना या स्पर्धेत तिच्या बरोबर भाग घ्यायला, कारण ही एवढीशी चिमुरडी, हिच्या बरोबर आपण हरलो तर. म्हणून ती NDAमध्ये गेली, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये, आणि तिथे जे प्रमुख असतात त्यांना म्हणाली, मला या गटामध्ये ही स्पर्धा करायची. ते म्हणले, तू तो अभी बच्ची है, तू कैसे दौड़ेगी, हमारे तो ये देखो बंदे कैसे है. ते म्हणले, मैं दौड़ूंगी, ऐसा दौड़ूंगी कि सब लोग देखते रह जाएंगे. ते म्हणले, नहीं है, मुझे तो नहीं लगता है ऐसा. तो ते म्हणले, नहीं सर, आप देखिए तो सही, मैं जरूर दौड़ूंगी और आपको बंधन को भी मैं सक्सेस दे दूंगी. तिच्यातला आत्मा
आत्मविश्वास पाहून ते म्हणले अगर तू हार गई तो, तशी ती म्हणाली तुम दोघे हो सजा मी भुगत लूंगी, और अगर जीत गई तो, प्रश्न त्यांच्या कोर्टमध्ये बॉल होता, ते म्हणले हो मी बाद मी देखूंगा, कारण त्यांचं बरोबर होत ना, स्पर्धेला सुरुवात झाली. ही मुलगी रोज पहाटे 3 वाजता उठायची आणि स्पर्धेची प्रॅक्टिस करण्यासाठी पुण्यातून बाहेर पडायची. आता 3 वाजता एक 11वीतली मुलगी पुण्यासारख्या शहरातून बाहेर पडणं म्हणजे काही फारसं सुरक्षित नव्हतं, पण तिने एक आयडिया केली. ती आयडिया अशी होती की सकाळी वर्तमानपत्र टाकायला माणसं जातात, दूध घालायला माणसं जातात, त्यांच्याशी तिने दोस्ती केली. दादा तुम्ही मला मदत कराल का, मी तुमच्या बरोबर, तुम्ही मला फक्त सोबत करा, मला काही झालं तर तुम्ही फक्त लक्ष ठेवा, मी लढेल, तुम्ही काही काळजी करू नका. दोन देईन ना अशा एवढासा जीव, 4-5 जण आले तर 2 देणारे काय करणार होती, काही नव्हती करणार, पण ती त्यांच्या बरोबर प्रॅक्टिस केली. आज 20 किलोमीटर, परवा 40 किलोमीटर, नंतर 60 किलोमीटर, 100 किलोमीटर, 150 किलोमीटर स्पर्धेचा दिवस आला. आणि स्पर्धेच्या दिवसामध्ये सगळ्यात लहान गटांमध्ये सगळ्यात जास्त कमी अंतरांमध्ये ते अंतर एनडीएच्या बरोबर पूर्ण करणारी ती पहिली मुलगी होती. आता तुम्ही खऱ्या काळ्या वाजवणार आहात, कारण ती मुलगी माझी होती. बघा हा तीच ती आई, तू काय करणार आहेस, तुला काय करते, एवढा जीव तुझा, गप्प बस, अभ्यास कर, 11वी आहे, पुढच्या वर्षी 12वी आहे, तुला इंजिनियर डॉक्टर व्हायचंय. ती म्हणले आई मला काय व्हायचंय, मी ठरवेन, तू कोण ठरवणार, माझं आयुष्य माझ्यासाठी आहे. हा आत्मविश्वास. आणि मैत्रिणींना ती आज माझी मुलगी आर्मीमध्ये मेजर आहे. आणि मग मी जेव्हा तिला वर्दीमध्ये पाहते, कुठेतरी बॉर्डरवर जाताना पाहते, सुचेतगड नावाचं एक ठिकाण आहे जम्मू काश्मीरच्या जवळ, तिथे तिला जावं लागतं. तिला पण आत्ता 6 वर्षाची मुलगी आहे. आणि तिथे एक स्पेशल परेड असते, बॉर्डर आहे, एक झाड असं आहे जे निम्मं पाकिस्तानात आहे निम्मं भारतामध्ये. तिकडनं पाकिस्तानी लोक येतात किंवा येत नाहीत, पण इकडनं सगळे भारतीय तिथपर्यंत जातात. आणि सिव्हिलियन्ससाठी शनिवार रविवार ती परेड बघायला परवानगी असते. आणि सगळी देशभक्तीपर गीतं गायली जातात, आपला झेंडे आणतात, ते झेंडे लोकांच्या हातामध्ये देतात, तो झेंडा त्यांनी फिरवायचा असतो. ही 6 वर्षाची तिची मुलगी धावत गेली आणि ती म्हणली मुझे भी दे दो भारत का झेंडा. तशी आजूबाजूचे लोक म्हणले ए गिरेगा ना, तो अच्छा नाही होत आहे. ती म्हणले सुन लो, मैं फौजी की बेटी हूं, झेंडा कैसे गिरेगा. त्या क्षणी आई म्हणून मी धन्य झाले. आणि मला असं वाटलं की ती आई शून्यात आहे आणि माझी मुलगी तिची मुलगी खूप पुढे गेलेली आहे. अशाच पुढे गेलेल्या या सगळ्या महिला आहेत. मैत्रिणींनो, हा आत्मविश्वास तुमच्या प्रत्येकीमध्ये आहे, ना माझ्या मुली एकटीमध्ये आहे. दुर्दैवाने आज ती परिस्थिती आहे. शिकलेला माणूस आणि न शिकलेला माणूस यात फरक काय माहिती का? आज शिकलेला माणूस सुसंस्कृत आहे की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पण आमच्या बहिणाबाईला सगळं समजतं हो, सगळं समजतं. ती सांगते खरं काय आहे, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे तिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं वाटे. याला शिक्षण नाही लागलं तिला. आणि म्हणून मी जेव्हा पूर्वी एका कॉलेजला प्राध्यापक होते, माझा प्रवास वेगळा झाला, मी एकदम पहिलीला शिकवायला, म्हणजे एमएला शिकवायला होते ना, एकदम पहिलीला शिकवायला. सगळे अर्थातच म्हणले तुला हे काय डोहाळे लागले, तेव्हा लग्न व्हायचं होतं, म्हणजे अजून वेळ आहे डोहाळे लागायला. पण तरी सुद्धा आता माझी इच्छा आहे का गावात जाऊन आपण काम करायचं. मी मोठ्या शहरात होते कामाला. मी हे एवढे माझ्या म्हणून नाही सांगते, तुम्ही सुद्धा तुमचं गोल फिक्सिंग करू शकता. तुम्हीच तुमची प्रेरणा आहात, कोणी नाही प्रेरणा तुमची. तुमच्यामध्ये एक अशी ठिणगी आहे, पण ती एकदा विझली आहे. तिच्यावर फुंकर कोण घालणार? तुमच्या आत्मतत्वाला दुसरं कोण फुंकर घालणार? तुमच्या आत्मतत्वाला तुम्हीच फुंकर घालायचे, दुसरे कोणाच्या फुंकरणी ते जागा नाही होणार आहे. तेव्हा मी कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना एका गावामध्ये गेले. गोल फिक्सिंग कसं झालं ते सांगते तुम्हाला. खूप शिकलेले बीएला पाहिजे, एमएला पाहिजे, याम याम, आणि एक मी म्हणून होता गर्व. खरं असं नको होता, पण तो त्या क्षणी गळून पडला. कारण मी कुठेतरी अशीच व्याख्यानाला चाललेली होते, ते व्याख्यान त्यालाच बरा शब्द आहे, पण मी त्याला गप्पा मारणं म्हणते.
आणि अशी ती चाललेली असताना गाडी बंद पडली, तेव्हा तिथे झाडांचं जंगल होतं. आणि मी म्हटलं आता इथे एक झोपडी दिसते, आपण जाऊया, जरा पाणी बिणी पिऊया, थोडासा टाईमपास करूया, गाडी कधी दुरुस्त होईल माहिती नाही. म्हणून मी तिथे गेले, हात मारले आतमध्ये, ओ मावशी, आता आवाज आला, कोण आहे? तर असं दरडावलेला आवाज आला. मी म्हटलं, मावशी, अगं बाय, कोण आहेस? मी म्हटलं, मी आहे. कोण आहेस? परत जरा तिचा आवाज खाली आला. म्हटलं, मी आहे. मी पण तेवढ्याच आवाज खाली आवाजात म्हटलं, ही जर दरडावून बोलते तर मी का नाही दरडावून बोलायचं? ही खालच्या आवाजात आली तर मी खालच्या, मी आला. तसे आतून एक वाक्य आलं, बाई ग, या मीन समजा घोटाळा केलाय ग बाई. मला कळलं इथे कुठेतरी ज्ञानेश्वरांचं जगणं आणि अध्यात्म या झोपडीमध्ये रंगलेलं आहे, जे मला कळलेलं नाही. मी ज्ञानेश्वरी वाचली आहे पण मला ज्ञानेश्वर नाही कळलेले, नाही कळलेले. आम्हाला कुठे कळतात? कारण आमच्या पेपरामध्ये ज्ञानेश्वर 10 मार्काला असतात आणि ते सुद्धा गाईडमध्ये असतात. असं आत्ताचं आमचं शिक्षण आहे मैत्रिणीनं. आणि एवढं झाल्यावर मग ती दार उघडून बाहेर आली. आता ही घटना साधारण 40-45 वर्षापूर्वीची असेल, तेव्हा माझे केस काळे होते, आत्तापेक्षा चौपट लांब होते, पण तरी सुद्धा तिने माझ्याकडे पाहिलं आणि अशी माझ्याकडे पाहिलं, म्हणजे काय आवसेसारखी आली असं. मला प्रचंड राग आला. मी म्हटलं, मी आवसे इतकी काही दिसायला वाईट नाहीये, हा चंद्रासारखी सुंदर नाही पण आवसे इतकी काही वाईट नाहीये. तशी ती म्हणते, काय आहे, कपाळावरचं कुंकू बघ तुझ्या. शेजारी तिचा मेकअप बॉक्स पडला, म्हणजे एक लाकडी पेटी, त्याच्यामध्ये मेण होतं, सुख कुंकू होतं, पावडर आणि फेअर लवली वगैरे नव्हतंच ना तेव्हा. सगळी कशी लख स्वच्छ आणि निर्मळ माणसं जगत होती. नो मेकअप, नो कॉस्मेटिक्स, नो केमिकल्स, नो आयुष्याची कमी. आणि असं पाहिल्यावर मग ती काय म्हणाली, ती काय जे बोलायला लागली ना, त्या सगळ्या ओव्याच होत्या. आमच्या ओव्या फक्त पुस्तकातल्या, तेवढ्याच शिकवणार आम्ही. पण मी पण शिकलेली, मी लगेच पर्समधनं वही काढली, थांबा मावशी मी जरा लिहून घेते. परत तिने माझ्या इज्जतीचा पंचनामा केला. मला म्हणते, किती दैवत शेगा तुझा, कागद राहील कोरा, माझ्या गो बघ्या तसा खड्यार गवार. जे शिक्षक माणसाला माणूस म्हणून जगायसाठी, माणूस म्हणून काम करायसाठी शिकवत नाही आणि माणसाला वाचायला शिकवत नाही, ते शिक्षण काय कामाचं? अशा शिक्षणाची आम्हाला गरजच नाही. मग त्या सावित्रीबाईंचा काय उपयोग आहे शिक्षणाचा? त्यांना कुठे माहित होतं की आता मुली असं असं वागतील, अशा अशा घटना घडतील, असं असं होईल? त्या काळात दगडगोटे खाऊन त्यांनी हे सगळं सुरू केलं. त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं असेल तर आम्हाला खऱ्या शिक्षणाचा विचार करायला हवा मैत्रिणींनो. आणि म्हणून मग ज्या गावातून आले त्या शाळेबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगते. थोडक्यात, आमच्या शाळेमध्ये वर्ग नाहीये. तुमच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघताना मला छान वाटत, म्हणजे उन्हाळ असतात का पोर? नाही, आमच्या शाळेत मोबाईल क्लासरूम आहे. ते दर तासाला मला यातनं त्यात, त्यातनं त्यात, त्यातनं त्यात फिरत असतात. पण एका जागी बसून तुम्हाला पण आता कंटाळा आलाय. आलाय मला माहित आहे, म्हणजे मला जर अध्यक्षाचं भाषण करायचं नसतं ना, कारण याने तर एवढं बोलावलंय, शालगिल घातली, म्हणजे मला ते करणं भारत आहे. तर त्यामुळे मग मी बोलतो, महा मुलांचा कंटाळा येईल म्हणून मोबाईल क्लासरूम आहे. आमच्या शाळेमध्ये प्रश्नपत्रिका शिक्षक नाही काढत, तुम्हीच काढता, मुलंच काढता. म्हणजे काय, मला काय समजलंय, तुम्ही 40 जणांना एक काय समजणार? मला समजलेलं वेगळं, याला वेगळं, याला वेगळं, याला वेगळं, याला वेगळं, त्याला वेगळं. आमच्या शाळेमध्ये आत्ता कौशल्य शिक्षण आम्ही 95 ला सुरू केलं, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, होम सायन्स, पॅथॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि एनर्जी असे 4 विषय शिकवले जातात. आणि त्यामुळे माझ्या आईचं एज बी किती आहे, माझ्या आईला काही आजार आहे का, माझ्या गावामधल्या माझ्या बहिणीची प्रेग्नन्सी टेस्ट, हे सगळं मुलं करू शकतात. आणि मग 10वी झालेल्या मुलाचा पण टर्न ओव्हर मेहनतीतनं आणि कौशल्य विकासातून 60-70 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो. अशा प्रकारचं की तुमच्या 10 बोटामध्ये काय आहे? फक्त गाईडमधली उत्तरं लिहिणं, फक्त परीक्षा देणं, फक्त छान सजवणं, फक्त मेहंदी काढणं, हे सगळं आहे. पण ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टी तुमच्या हाताला 10 बोटं, प्रत्येकाला 3 पेरं, म्हणजे किमान
तीच कौशल्य तरी तुमच्यात पाहिजेत. लिहून काढा वहीवर काय काय कौशल्य आहेत तुमच्यावर, काय काय करता येतं तुम्हाला, की जे तुम्ही प्रेझेंट केल्यावर समाज म्हणेल येस हे शिक्षण. नाही तर असं लिहून काढा ना, मोळीचं पाणी कळतो, रोजचे कपडे धुतो, शाळेत जाताना पावडर कंपू करतो, ही कौशल्य नाही आहे, हे काहीच नाही आहे. तेव्हा असं कौशल्य तुम्हाला शिक्षणातून मिळालं पाहिजे की जे कौशल्य तुम्हाला तुमच्या पायावर उभं करेल. तुम्ही म्हणाल मग आम्ही काय दुसऱ्याचे पाय घेऊन चालतो, नाही तुमचेच पाय आहे, पण त्या पायामध्ये स्वतःचा रस्ता निवडण्याची ताकद हवी. आणि हे जेव्हा होईल, मला वाटतं महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला अशा काही गोष्टी मैत्रिणींनो तुम्ही ठरवा. आणि मी आई वडिलांना पण विनंती करेन की तुमच्या मुलींना खऱ्या अर्थाने ओळखायला शिका. त्यांच्यामध्ये खूप ताकद आहे, त्या आज निर्णय घेऊ शकतात, त्या आज विचार करू शकतात, त्या आज वाचू शकतात. आमच्या शाळेमध्ये पहिल्यांदा इतकी खेडेगावात शाळा होती, इतकी खेडेगावात म्हणजे कदाचित 1920 काळ असेल, शाळेमध्ये लायब्ररीच नव्हती. मग मुलांनी लिहिलेल्या 35 पुस्तकांनी आमच्या शाळेची लायब्ररी सुरू झाली. आज शाळेमध्ये 18,000 पुस्तकं आहेत. नाही तिथे काळ्या वाजवायच्या, काळ्या पुढे वाजवायच्या की प्रत्येक मूल किमान वर्षाला 50 पुस्तकं वाच. आणि हे मूल आमच्या शाळेत वाचतं असं नाही, तुम्ही पण तशाच आहात. फक्त हे मला कोणत्या वेळेत काय करायचंय, का मला सगळ्या मालिका बघायच्या आणि त्याच्यासाठी आई बरोबर वेळ द्यायचा, हे आईने ठरवायचं, बाबांनी ठरवायचं आणि मुलांनी पण ठरवायचं. वेळेचं नियोजन, टाइम प्लॅनिंग, गोल फिक्सिंग आणि त्याच्यासाठी भरपूर मेहनत. तुम्हाला जेव्हा यश मिळत नाही तेव्हा लक्षात ठेवायचं मी प्रयत्नात कमी पडले. जोपर्यंत मी तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत मी भरपूर प्रयत्न करेन करेन आणि करेनच करणारच, असं जेव्हा तुम्ही मनाशी ठरवता तेव्हा मला वाटतं मैत्रिणीनो खूप यश आपल्याला मिळतं आणि आपण एक माणूस म्हणून पण घडलेलं असतो. म्हणून खूप फिरा, खूप पहा, खूप समजून घ्या, खूप अनुभव घ्या, खूप नवीन बोटांना काही तयार करा. आता इथे छान भित्तीपत्रक प्रकाशित केलं, छान वाटलं मला, खूप वाचलं नाही पण छान वाटलं. आणि जर एवढ्या समोर माझ्या अंदाजानुसार जर इथे 500 मुली बसलेली असल्या तर 500 भित्तीपत्रक तयार होऊ शकतात स्वतःची. करा तयार, लावा स्वतःच्या घरामध्ये, कोणाची तरी कॅलेंडर बाहेरच्यांची लावण्यापेक्षा इकडची तिकडची, तुमच्या हाताने घडवलेलं कॅलेंडर तुमच्या घरामध्ये लावा आणि आई वडिलांना सांगा हे मी तयार केले. मला वाटतं खूप बोलता येण्यासारखं आहे पण थांबायला हवं, मला खोकल्याने सांगितलं आहे आता बास. हां तर मी थांबणार आहे पण आपण एक खेळ खेळणार आहोत. तयार आहात सगळे? हो नाही जोरात आला, अजून नाही जोरात आला. जेव्हा खूप भूक लागते ना तेव्हा आवाज जोरात येतो, म्हणजे आम्ही लोक खूप जोरात केव्हा ओरडतो पोटात आग पेटते तेव्हा समजायचं मॅडमना भूक लागली. खरंच खेळायचा आणि मोठ्याने पण मजेने सहभागी व्हायला हरकत नाही, खूप गंभीर नका हो. खेळ असा आहे मी तुम्हाला विचारणार आहे की हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का? नाही अजून खेळ सांगितला कुठे? मी तुम्हाला प्रश्न तीन गोष्टी आहेत. हा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला हा खेळ आवडला का? तुम्ही सगळ्यांनी हो उत्तर द्यायचंय कार्यक्रमापुरतं तरी. मला माहित आहे तुम्हाला आमची भाषण ऐकून बोर झालंय. आणि तिसरं मग मी सांगेन कसं करायचं, खेळ समजला? मी तुम्हाला प्रश्न विचारणार, कार्यक्रम तुम्हाला आवडला का? तुम्ही हो म्हणणार आणि मी सांगेन तसं करणार. रेडी एव्हरीबडी? रेडी इकडे पण तयार सगळे? इकडे बघा किती माना डल झाल्या, इकडे मी बघितलंच नाही. हा तर आपण खेळायला तयार आहोत सगळे? सगळे तयार? इकडे पण तयार? व्हेरी गुड, मजा येते जरा मला. तर मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न, तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम आवडला? मी सांगेन कसं करायचं. तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रम आवडला? सगळ्यांना आवडला? खूप आवडला, मनापासून आवडला. आता प्रत्येकाने आपला हात पटकन हनवटीवर ठेवायचा
होता ते खरा खेळ खेळले. का माहितीये? मैत्रिणींनो, बोलणाऱ्यांचं कोणी अनुकरण करत नाही, कृतीचं अनुकरण करतात. आणि कृतीचं अनुकरण करायसाठी तशी माणसं तुमच्या संस्थेने या समोर उभी केलेली आहेत, तेव्हा या शाळेतली कोणतीही मुलगी होमकरताई किंवा मोरताई व्हायला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा त्या म्हणतात खूपच छान ताई. स्वतःला ओळखायला शिका, स्वतःमध्ये काय कौशल्य आहे ते शोधा, टाईम प्लॅनिंग करा आणि डिसाईड युअर गोल, असलेल्या वेळेचा सदुपयोग करा. आणखी खूप असे काही पॉईंट्स काढता येतील, पण खरंच खूप मनोरंजक पद्धतीनं जळजळीत अंजन घालणं वगैरे असं नाही म्हणत आहे मी, खूप साधेपणाने आणि ज्याप्रमाणे आपल्या बाळाच्या नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित निमंत्रित, संस्थेच्या सर्व शाखांमधील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मैत्रिणी, सर्वप्रथम सर्व महिलांना 8 मार्चच्या सणाला शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आदर्श माता आणि माननीय पुरस्कार वितरण समारंभ आज संपन्न होतो. मला ठाऊक आहे आजच्या सन्माननीय पाहुण्या रेणुताई दांडेकर यांचे मार्गदर्शन, यांचे विचार ऐकायला तुम्ही सगळे उत्सुक आहात आणि त्यांच्या मौलिक विचारांनी कार्यक्रमाची सांगता व्हावी म्हणून आभाराच्या औपचारिकतेचा भाग आपण हाती घेतो. आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून रेणुताई उपस्थित राहिल्या त्यामुळे शिक्षण मंडळ कराड संस्थेतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. अच्छा, आदर्श माता पुरस्कार प्राप्त श्रीमती नलिनी होमकर यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित राहिल्या आणि अतिशय भावपूर्ण मनोगत त्यांनी व्यक्त केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माननीय पुरस्कार प्राप्त SEP सौ माया मोरे चव्हाण यांनी बिझी शेड्यूलमधूनही निमंत्रण स्वीकारून उपस्थित राहिल्या आणि विद्यार्थिनींना विचार करायला प्रवृत्त करणारे असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. शिक्षण मंडळ करा यांच्याबरोबरच यांच्या सौजन्याने आदर्श माता आणि माननीय पुरस्काराचे वितरण होते, त्या कमलवाडी परिवाराचे मी संस्थेकडून आभार मानते. शिक्षण मंडळ कराचे पदाधिकारी श्री बाळासाहेब कुलकर्णी, अनिका परांकर मॅडम आणि राजेंद्र लाटकर सर आणि उपस्थित पांचिक सदस्य या सर्वांचे मी आभार मानते. मातृमहिमा गीत सादर करणाऱ्या लावती कन्या प्रशाला संगीत विभागाचे मी आभार मानते. सूत्रसंचालन करणाऱ्या सौ अदिती जोशी यांचे मी आभार मानते. कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणारी स्टेज व्यवस्था पाहणारे, ध्वनी व्यवस्था पाहणारे, फोटोग्राफी या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानते आणि कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व निमंत्रितांचे, विविध शाखांमधील शिक्षक शिक्षिका शाखा प्रमुख या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद.